नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये। आज आपण गेवराई या ठिकाणी आलेलो आहे आणि याच्या 14 तारखेला आपल्या सगळ्यांनाच माहिती की महाराष्ट्रामध्ये भव्य अशी मराठ्यांची विराट सभा होणार आहे। आदरणीय मनोजी जारंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराटे आंतरवाली या ठिकाणी भव्य अशी सभा होणार आहे। तर पूर्वी आपण सर्वसाधारण लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न असतात किंवा आरक्षण नेमकं कशासाठी पाहिजे, आरक्षण संदर्भात आपण साधक बाधक चर्चा करणार आहेत। आपल्या सोबत गेवराईचे प्रसिद्ध व्यापारी आहेत, त्यांची ओळख आपण करून घेऊयात आणि ते आपल्याला अतिशय महत्वाची अशी माहिती देणार आहेत। सर, सर्वप्रथम आपलं स्वागत आहे महाराष्ट्र प्राईम मध्ये। नमस्कार सर। आज आपल्याला प्रेक्षकांसाठी आपली ओळख करून द्या, तुमचं नाव आणि गाव। सर, मी कैलास वसंतराव सोलाट, राहणार गोंडगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड, जिल्हा रहिवासी आहे आणि माझा मुख्य व्यवसाय कृषी सेवा, पशुखाद्य आणि कापूस खरेदी असे 3 व्यवसाय आहेत। पण याच्यामधून आज समाजाला लागलेली कीड ती म्हणजे आरक्षण। आज माझ्या भावांना शिकावं असं वाटतं, मोठं व्हावं असं वाटतं, आरक्षण भेटावं। याचं कारण म्हणजे सर, आज खूप शिकतात, शिकून त्यांचं असं, त्यांना असं मनात एक कुठंतरी भास आहे की आपला शिकून उपयोग काय, आपला शिकून उपयोग कुठलाच नाही। पहिला भाग असा आहे की शिकलो तर आज 96% मागं बसतो आणि 60% नोकरी लागते। आज माझं जर बांधवाला जर एखाद्या चांगल्या नोकरीला जर हे करायचं असेल तर तिथं 1,00,000 रुपये भरावं लागते आणि ते आज माझा समाज कमजोर झालेला एक काळ होता। तिथं त्या टायमाला जमिनी भरपूर होत्या, त्या टायमाला खर्च करण्याची ऐपत होती, पण आज ऐपत नाही। आज आरक्षणाची लहान 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 मुलांना त्याच्या मनात खसून गेलंय की आज आरक्षणाची गरज आहे। म्हणजे थोडक्यात चांगल्या क्वालिटीचे म्हणजे चांगले मार्क घेणारे मुलं पण आरक्षणामुळे मागे राहतात, तुम्हाला असं म्हणायचंय। त्यामुळे सगळ्यांनाच आरक्षणाची गरज आहे, सगळ्यांनाच गरज आहे। याच्या मागचे माझे काही बंधू आहेत की त्यांचं आज एवढं खूप नुकसान झालं। आज माझा एक पोलीस मध्ये मित्र होता, त्याला वैयक्तिक 90 मार्क पडले, 90 मार्कावाला घरी बसला आणि 68 मार्कावाल्यांना जॉईनिंग झाली। याच्या मागचं कारण आम्हाला दुसऱ्या समाजाचं काही घेणं देणं नाहीये। फक्त सांगायचं तात्पर्य एवढं आहे, आज मराठ्यांसाठी एवढी मोठी संधी आहे सर, आज मराठ्यासाठी एवढी मोठी संधी आहे की सर्वप्रथम मराठा जागा झाला। दुसरी गोष्ट म्हणजे मराठा जागा होऊन आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक आपल्यातले आहे, एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, एक मराठा आहे। याचा फायदा असा होणार सर आपल्याला की आज त्यांच्या सुद्धा तळमळ आहे की माझा मराठा समाज हा मागास आहे आणि मागास समाजाला आरक्षण भेटणं ही काळाची गरज आहे। याला जर आरक्षण भेटलं तर हा समाज उठल आणि पळायला लागल। तर आज जो आरक्षणाचा मुद्दा तुम्ही सांगितलं, खरंच महत्वाचा मुद्दा झालेला आहे, सगळ्यांनाच आरक्षण पाहिजे। परंतु एकीकडे असं बोललं जातं की पूर्वी जे आरक्षण दिलेलं आहे ते जात न्याय दिलेलं आहे, परंतु आज समाजामध्ये आरक्षण हे आर्थिक दृष्ट्या आरक्षण असलं पाहिजे, जे आर्थिक दृष्ट्या मागास आहेत अशांना आरक्षण असायला पाहिजे। काय वाटतंय सर? हे आहे, पण आज माझा समाज इतका भी मागास आहे। आज माझ्यापाशी काही काम करणार लोक आहेत, आज मी आहे, मला आज जर मी ठरवलं मला आरक्षणाची गरज नाही, आज माझा ठीक ठाक असा व्यापार आहे, चांगलं गरीबी आहे, मला गरज नाहीये। पण माझ्या समाजामधल्या अनेक तरुणांची आज अशी अवस्था आहे सर की त्यांना आज जमिनी नाहीये, जमिनी नसल्याच्या त्यांची जीविका कशी भागावं याचा मोठा प्रश्न आहे। माझ्या कितीतरी तरुणांनी आत्महत्या केल्या सर। या आत्महत्या मागचं कारण म्हणजे एक की त्यांच्या मनात दडलेला एक प्रश्न म्हणजे आपला शिकून काही उपयोग होणार नाही। काल परवा दिवशी नैराश्य येतं त्यांच्या वाट्याला, त्यांच्या वाट्याला नैराश्य येतं। काल परवा दिवशी मला एक विद्यार्थी भेटला आणि तो त्याला विचारलं, बाळा तू 12वीला तू रेग्युलर का करीत नाही? तर त्याचं म्हणणं आलं, मी शिकून तरी काय करणार, मी जर शिकलो आणि काही हे झालं तर माझा उपयोगच नाही, मला आरक्षणच नाही। सर्वसामान्याच्या मनात एक जडलेला प्रश्न म्हणजे आरक्षण। आज सरकारने मराठा समाजाला 100% आरक्षण द्यावं आणि द्यायची आवश्यकता आहे। पोषक वातावरण आज आपण बघतो की यापूर्वी देखील मराठा आरक्षणासाठी अनेक मुद्दे उपस्थित केले गेले, मराठ्यांसाठी आरक्षण मिळवण्यासाठी मला वाटतं 50 पेक्षाही जास्त मूक मोर्चे निघले, शांततेत मोर्चे निघले। इथून मागही आरक्षण दिलं, कायद्यात टिकलं नाही। यावेळेस पुन्हा एकदा मनोज जरंगे पाटील यांनी मोठं नेटवर्क उभं केलेलं आहे आणि मोठी महासभा पण आहे 14 तारखेला। काय वाटतं यावेळेस आरक्षण भेटेल किंवा काय काय होऊ शकतं? सर, आरक्षण तर भेटणारच आहे आणि हे आरक्षण म्हणजे एक खालच्या लोकांसाठीच फायद्याचं असं नाही। हे आरक्षण सर
आज 100 एकर वाला असेल त्याला तेवढंच महत्वाचं आहे, आणि ज्याला जमीन नाही त्याला तेवढंच महत्वाचं आहे. आज माझे काही बंधू असे आहेत की त्यांना हर क्षेत्रामध्ये, आज माझं जर सांगायचे अनुभव सांगायचे म्हणलं, मी गेवराईसारख्या सिटीमध्ये राहतो, काही माझे मोठाले मित्र आहेत पण त्यांना काही मोठा व्यवसाय करायचा, तो म्हणजे पेट्रोल पंप सारखा व्यवसाय. पेट्रोल पंप सारखा व्यवसाय जर ती जर शासनात दरबारी गेले आणि त्यांनी जर विचारलं की बाबा आम्हाला पेट्रोल पंप टाकायचा आहे, तर ते पहिले विचार तुमची जात काय, तो जर मरण म्हणला ना मी मराठा आहे, तर ते म्हणते मग तू योजनेत बसत नाही. इतर समाजांना अतिशय अल्प दरामध्ये पेट्रोल पंप सारखा मोठा व्यवसाय सुरू करण्यात शासन कटबद्ध आहे, आणि माझ्या समाजाचं नाव बी घेतलं तर त्यांना करोडो रुपयाची भीती दाखवली जाते. दुसरं म्हणजे आज मी फर्टिलायझर कंपनीमध्ये किंवा माझे दुकान आहे याच्यामध्ये जर पाहायला गेलं, मला आरशेप सारखी शासनाच्या कंपनीचं जर काम घ्यायचं असेल सर, तर मला पहिलं विचारलं जातो तू कोणत्या समाजाचा आहे, आणि मी जर विचारलं, मी जर त्यांना सांगितलं मी एक मराठा आहे, तर ते म्हणते तू योजनेत बसत नाही किंवा तू त्या फॅसिलिटीमध्ये बसत नाही, याचं कारण म्हणजे तू मराठा आहे. म्हणजे आज आरक्षण हे फक्त शिक्षणापुरतं मर्यादित न राहता हे सामाजिक क्षेत्रात किंवा बाकीच्या इतर व्यावसायिक दृष्ट्या देखील आरक्षण अतिशय महत्वाचं झालेलं आहे. सर आज माझे काही बंधू असे आहेत की त्यांनी फुल तयारी केलेली असती मला समाजसेवा करायची, मला राजकारणामध्ये काहीतरी माझा ठसा उमटवायचा आहे, फुल तयारी असते, जिल्हा परिषद पंचायत समिती ग्राम पंचायत याच्यासारखी तयारी केलेली असती, आज जिल्हा परिषदसाठी माझ्या काही बंधूंनी तयारी केली होती, पण अचानकच ओबीसी नावाचा ऍक्ट निर्माण झाला आणि ओबीसीला जागा सुटली. ज्यांनी तयारी केली होती त्यांना मागं थांबावं लागलं आणि ओबीसीचा चेहरा मान्य नसताना तो मान्य करावा लागला. म्हणजे आज आरक्षणामुळे, आज आरक्षण आम्ही आरक्षण का मागतो आणि आरक्षणाचे फायदे काय आणि आम्हाला आरक्षण का द्यावं शासनाने याच जर सांगायचं थोडक्यात जर म्हणलं सर, तर आज काही काळा काही दिवसापूर्वी आमच्या समाजाकडे भरपूर जमिनी होत्या, कसला बी शेतकरी जर म्हणला 10, 12, 15, 20 एकर जमीन होती सर, त्यांना जर पाहुणे जर बघायला आले तर त्यांना विचारायचे का रे बाबा तुमचा मुलगा काय करतो, तुमचा पुतण्या काय करतो, त्या चुलत्या काकांना विचारायचे, तर ते एका भाषेत सांगायचे माझा पुतण्या माझा मुलगा कुंडीक करतो, कुंडीक करतो, जो कुंडीक करतो, कुंडीक करणं म्हणजे शेती करणं, जो कुंडीक करतो शेती करतो त्याला हा कुंडी, हा कुंडी मराठा हा याच्यामधून आरक्षण का भेटू नये, सगळ्यांना भेटू शकत. मग आमच्या सुद्धा एक शेतकरी कुंडी कुंडी करणारा कुंबी याला कुंबी याच्या माध्यमातून आरक्षण भेटण्याची अत्यंत आवश्यकता आहे, कारण की माझा शेतकरी आज लय मागास. अतिशय छान अशी सरांनी माहिती दिलेली. बरं, आज मराठा समाजाला आरक्षण तुम्हाला वाटतं ओबीसी मधूनच भेटत? सर आज आम्हाला आरक्षण ओबीसी मधूनच पाहिजे आणि कुंबी कुंबी मराठा म्हणूनच पाहिजे, कारण की आज तडजोडीची अवस्था आणि तडजोडी पुरतं समाज थांबण्याच्या अवस्थेत नाहीये. आज मी मागच्या याच्यामध्ये ट्रीटमेंट पाहिलं आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं, ते म्हणे माझे स्वतःच्या वडिलांना सुद्धा वाटतं की मराठ्यांना आरक्षण द्यावं, ज्यांचा मुलगा मुख्यमंत्री आहे त्यांच्या वडिलांना सुद्धा वाटतं की मराठा आज मागासलेला आहे, मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे, कारण की आज पहिल्या शेती होती कुंबी करणारा माझा कुंबी, आज ती शेती बी नाही राहिली, कुंबी करायला काही कामधंदे बी नाही राहिले. आज जर आरक्षण भेटलं तर सर माझ्या समाजाच्या हर तरुणाच्या मनामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होईल आणि त्या ऊर्जेने तो शिकल समाज, तो मुलगा शिकल आणि नाही कुठं काही कोणत्या धंदा व्यवसाय किंवा त्याला काहीतरी स्वप्न बघायचं, ते स्वप्न बघायला तो तयार राहील. आज काय वाटतं पोषक वातावरण आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी? 100% पोषक वातावरण आहे सर आज पूर्ण. आज मराठा समाज हा सर आज जर पाहायला गेलं तर इतर समाजामध्ये मोठ्या भावाचा दर्जा आतापर्यंत मोठ्या मराठा समाजाने निभावलेला आहे. जर सगळ्या समाजाला जर सामावून घेणारा जर समाज कोणता असेल तर मराठा आहे. त्याच्या मागचं जर तुमच्या गावात कुंभार असेल तर गाडग्यावाल्याला जेवरी देऊन गाडगे घेणारा मराठाच, तुमच्या गावात सुतार असेल त्यांचं काम करून घेऊन त्याला काहीतरी मूल्य देऊन त्याचा जीविका भागविणारा मराठाच, गावामध्ये अनेक बारा बलोत्याला पुशवणारा माझा मराठा, आज त्याला आत्महत्या करण्याची गरज भासवायला लागली सर. याचं कारण म्हणजे जी जमीन होती ती जमीन खूप कमी झाली,
आज माझ्या जर वाट्याला पाहिलं, माझ्या भावांच्या वाट्याला जर पाहिलं, एक एक एकर सुद्धा जमीन येत नाही सर. एक एकर म्हणजे दोन भाऊ येत, कसं त्यांनी उपजीविका भागवायची सर? अतिशय महत्वाचे मुद्दे. आता आपण बघतोय की मनोज दरांगे पाटील यांनी महासभा घेण्याचं ठरवलेलं आहे. येत्या 14 तारखेला सभा आहे. परंतु मनोज दरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवस दिले होते. आता 26 दिवस पूर्ण झाले जवळपास, आणि 14 तारखेला 30 दिवस मला वाटतं पूर्ण होतात. आणि या मग या सभेचं कारण काय ठरू शकतं, किंवा सभेमुळे काय इम्पॅक्ट होऊ शकतो, काय फरक पडू शकतो? सर, सभा म्हणजे आमची एकी. आतापर्यंत मराठा समाजाला इतर समाजाने ठेवलेलं एक बूट आहे, तो म्हणजे एक मराठा जर काही करायला लागला, व्यवसाय करायला लागला, दुसरा मराठा त्याचे पाय खिचतो. पण पहिली वेळेस इतिहासामध्ये असं घडायला लागलं, 1600 मध्ये ज्या टायमाला शिवाजी महाराजांनी पूर्ण मावळे एक केले होते, तसेच आज आमच्या पाटलांनी पूर्ण मावळे एक केले. कुठला गट नाही, तट नाही, काही नाही, याच्यामध्ये फक्त एक मराठा लाख मारा. म्हणजे 14 तारखेला येणारे सगळे फक्त आरक्षणासाठी आणि मराठा म्हणून एकत्रित येणार. 14 तारखेला येणारे सगळे मराठा म्हणून येणार आहेत, आणि इतर समाजाचे सुद्धा येणार. त्यांची सुद्धा भावना हीच राहणार की आतापर्यंत आमच्या मोठ्या भावांनी आम्हाला इतकं मोलाचं संकटाच्या काळी आम्ही ते आमच्या कामं पडलेले. आज आम्ही सुद्धा त्यांच्या, आज मुस्लिम बांधवांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दिला, सगळ्या समाजाने आम्हाला आज पाठिंबा दिलेला आहे. आणि सरकारला फक्त एकच जागा करायचं आहे आम्हाला की बाबा सरकार जागा हो आणि आरक्षणाचा धागा हो. आणि आज आमच्या भावासाठी, आमच्या मुलांसाठी, आमच्या बाळांसाठी, सगळ्यांसाठी आज आरक्षणाची गरज आहे. आणि माझा पूर्ण मराठा समाज आंतरवारी सराटाला येणार आहे, याचं मागचं कारण आज माझा मुलगा शिकायला नसेल, माझा भाऊ शिकायला नसेल, माझा कोणी नसेल, पण माझा अनेक असा समाजा बिखरलेला समाज आहे, त्याच्यामधला छोट्या मोठ्या गटातटामधला मराठा मुलगा आज शिकण्याच्या अवस्थेत आहे. आणि त्याला आरक्षणामुळे शिकण्याची इच्छा राहिलेली नाही, तिची शिकण्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी आज आरक्षणाची गरज आहे. शासनाने आरक्षण द्यावं. बरं, आता ही 14 तारखेला जी सभा होणार आहे, काय काय म्हणजे सभे दरम्यान जात असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, किंवा लोकांनी येणं किती गरजेचं आहे, काय महत्वाचं आहे? सर, सभेला जाताना सर्वप्रथम आपले जे तरुण आहेत, तरुणांनी कुठं मध्ये धाब्यावर किंवा कुठं थांबले नाही, तरुणांनी जाताना बाईकवर न येता सर्व गाव असो, तालुका असो किंवा एखादा जिल्हा असो, तिथून येताना फोर व्हीलर मध्ये यावं, जेणेकरून संघटित येतील, संघटित जातील. कुठेही असा काही अशी भूमिका किंवा एखादा विशेष काही वेगळा प्रकार घडू नये, याच्यासाठी समाजाच्या तरुणांनी सर्वप्रथम खात्री घ्यावी की आपला समाज आहे, आपल्या लेडीज आहेत, आपलाच सगळा माहोल आहे. या माहोलमध्ये आपणच असं वातावरण बनवायचं की शासनाला सुद्धा वाटायला पाहिजे हाच तो मराठा, शिस्त प्रिय मराठा. आतापर्यंत जेवढे मुखमोर्चे काढले त्याच्यामधून काहीतरी वेगळं पण दाखविणारा एकजुटीचा मराठा शासनाचे महाराष्ट्रात नव्हे तर दिल्लीत सुद्धा चर्चा होईल, दिल्लीत नाहीये, जगभराच्या चॅनलवर आपल्या मराठ्यांची चर्चा व्हायला पाहिजे. खरंच तो मराठा असा युगोयुग घडावा असा तो मराठा आज एक जागी आलाय, म्हणजे दिल्लीमधल्या शासनाला सुद्धा दरारा निर्माण होईल असं काम आपल्या मराठ्यांच्या तरुणांनी आणि लोकांनी करायला पाहिजे. येत्या 14 तारखेची मराठ्यांची ही ताकद, या ताकदीची दखल सरकार घेईल असं वाटतं? 100% घेईल सर. सर, एका जरांगे पाटलांनीच फक्त उपोषण केलं तर महाराष्ट्रामध्ये दरारा बसला, दिल्लीमध्ये चर्चा झाली, आता तर सगळे पूर्ण मराठा एक होणार आहेत. जर पूर्ण मराठा जर सर एक झाले, मी तर सांगत नाहीये, पण माझ्या आजूबाजूचा जो माहोल आहे किंवा माझ्या तालुक्यामधला माहोल आहे किंवा माझ्या जिल्ह्यामधला माहोल आहे, नवे नवे महाराष्ट्रामधला माहोल आहे, नवे नवे आज देशभरात चर्चा चालू आहे, ह्या विराट सभेचं नेमकं स्वरूप काय असणार आहे, इथं लोक किती येणार आहेत, इथं लेडीज किती येणार आहेत, एक जरांगे एक मराठा आहे तो त्यांनी लाखोचं काम केलेलं आहे, इथं तर लाख मराठे जमा होणार आहे. इथं लाख मराठे जमा झाल्यावर काय आहे विराट सभेमधून लोकांना संदेश देणार आहे, जगाला काय संदेश देणार आहे असा माझा मराठा बांधव. हे याच्यासाठी सरकारला सुद्धा आज सरकारची सुद्धा झोप उडवलेली आहे. 14 तारीख म्हणजे काय? खरंच सरांनी अतिशय महत्वाची माहिती दिली. तरुणांनी 14 तारखेला यायलाच पाहिजे आणि येताना कसे शिस्तप्रिय यायला पाहिजे हे पण सांगितलं. मराठा आरक्षण आज किती गरजेचं आहे
आणि मराठा आरक्षण दिल्यानंतर आरक्षणाचे किती फायदे आहेत, त्याच्यामुळं मराठा समाजाला किती फायदा होऊ शकतो, हे देखील महत्वाची माहिती दिली. आणि विशेष म्हणजे येत्या 14 तारखेला जे मराठा एकवटणार आहेत, एकजुटीने येणार आहेत, याची सरकार 100% दखल घेईल अशी सर्वच मराठा बांधवांना खात्री वाटते. सरांनी देखील याबद्दल माहिती दिली, खरंच मनापासून धन्यवाद. आज महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून आपण मराठा तरुणांना थोडक्यात माहिती दिली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही बी आम्हाला मोलाचा टाइम दिला आणि आमची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची, माझ्या मराठी बंधूंपर्यंत पोहोचण्याची ही केली, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद.